नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे आपल्या स्मार्ट मराठी या चॅनलमध्ये। राज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी आपण पाहत आहोत की पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे। एवढंच नाही तर काही ठिकाणची पूर्ण पिके काढण्यासाठी आलेली वाहून गेलेली सुद्धा आपण पाहिलेली आहेत आणि या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी आणि लवकरात लवकर शेतीचे पंचनामे सुद्धा करावेत आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी या संदर्भातील ही अपडेट आहे। ती अपडेट आपण पूर्णतः या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि त्याचबरोबर तुमच्या गावाचे व त्याचबरोबर जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि त्या गावामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे याची सुद्धा विस्तृत माहिती कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा। म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल कोणकोणत्या भागामध्ये किती नुकसान झाले आहे आणि त्यानुसार किती नुकसान भरपाई त्यांना मिळायला पाहिजे। तर चला पाहूयात पीक नुकसान भरपाईबद्दलची पूर्ण माहिती। राज्यात पावसामुळे काढणीपश्चात झालेल्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केले जाणार आहे। अधिसूचित विमा क्षेत्रातील बाधित भाग 25% आत असल्यास पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्याला वैयक्तिक भरपाई मिळेल, मात्र बाधित क्षेत्र जास्त असल्यास पूर्वसूचना दिलेल्या आणि न दिलेल्या अशा सर्व विमाधारक शेतकरी भरपाईला पात्र होतील असा निर्वाळा कृषी आयुक्तालयाने दिला आहे। राज्यात अनेक भागात खरीप पिके काढणीच्या टप्प्यात आहेत। पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहेच, काढणीनंतर शेतात ठेवलेल्या पिकांचेही मोठे नुकसान झालेले आहे। काढणीपश्चात पिकासाठी नुकसान भरपाई कशी मिळवून द्यायची याविषयी आम्हाला नेमकी कार्यपद्धती सांगितलेलीच नाही अशी भूमिका काही महसूल अधिकाऱ्यांनी घेतली होती। शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत मोबाईल ॲप्लिकेशन, टोल फ्री क्रमांक, विमा कंपनी, बँक किंवा कृषी विभाग यांच्याकडे कोणालाही माहिती देताच पीक नुकसानीचे सर्वेक्षण होईल असे नियमात म्हटले आहे। तसेच सर्वेक्षणासाठी संयुक्त समिती असेल, या समितीत विमा पर्यवेक्षक, शासन प्रतिनिधी व संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी राहील। विमा कंपनीला नुकसानीची माहिती मिळताच 48 तासाच्या आत पीक मूल्यांकनासाठी पर्यवेक्षक नेमावे असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे। काढणीपश्चात जोखमीसाठी जर बाधित क्षेत्र हे अधिसूचित विमा क्षेत्राच्या 25% कमी असल्यास वैयक्तिक पंचनामे बंधनकारक आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे। मात्र नुकसानग्रस्त क्षेत्रात 25-50% असल्यास शेतकऱ्यांकडून प्राप्त पूर्वसूचनांच्या 25% रॅन्डम सर्वेक्षण करावे लागेल। तसेच नुकसान 50%पेक्षाही जास्त असल्यास सर्वेक्षण 30% करा असे निर्देश आयुक्तालयाने दिलेले आहेत। पीक नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या संयुक्त समितीवर बंधन आहे। समितीला 10 दिवसात अहवाल द्यावा, सर्वेक्षणात तक्रारी उद्भवल्यास रिमोट सेन्सिंगचा वापर करावा अशीही सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। जर एखाद्या प्रकारामध्ये वाद घडला तर अशा वेळेस नेमकं काय करायचं, तर नुकसानग्रस्त क्षेत्र जास्त असलेल्या भागात संयुक्त समितीने केलेले सर्वेक्षण काही वेळा वादात सापडते, अशावेळी तक्रार असल्यास रिमोट सेन्सिंग अर्थात सुदूर संवेदन प्रणाली वापरली जाणार आहे। रिमोट सेन्सिंगच्या माहितीला 70% आणि मानवी सर्वेक्षणाला 30% वेटेज दिले जाईल। या वेटेजनुसार नुकसान भरपाई मिळेल, मात्र हा निर्णय सर्वांना बंधनकारक राहील असे देखील जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट करण्यात आलेले आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, राज्यभरामध्ये जो पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेतीमालाचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे, तर या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून लवकरात लवकर शासनाने पंचनामे कशा प्रकारे करण्याचे आदेश दिलेले आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदतसुद्धा किती टक्क्यामध्ये कशी मिळेल याची पूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी तर या व्हिडिओला एक लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांबरोबरसुद्धा शेअर करायला विसरू नका आणि जर आत्तापर्यंत आपण आपल्या स्मार्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलसुद्धा दाबा, म्हणजे आपले पुढील अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील। चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।